नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. प्रेम हे प्रेम असते, तुमचे आणि आमचे सेम असते, असे विचार अडीच अक्षरे प्रेमाबद्दल व्यक्त होतात. प्रेमावर शेरो शायरी होते. माणसाच्या जीवनात प्रेम हा अविभाज्य घटक आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यात प्रेमांकुर फुलतो, मात्र तारुण्यात हा प्रेमांकुर भलताच दर्दभरा असतो. एकमेकांसाठी जीवाची बाजी लावणारे प्रेमवीर कधी कधी फसवणुकीचे बळी ठरतात. फसवणुकीमुळे पुढे प्रेमाचा जांगडगुत्ता होतो. अशाच प्रेमाच्या जांगडगुत्त्याची कहाणी आज गुरुवारी 4 फेब्रुवारी रोजी पेणमध्ये दिसली. तर हकीकत अशी, पेणमधील एका मुलाचे नवी मुंबई नेरूळ येथील मुलीबरोबर प्रेमाचे सूत जुळले. कॉलेजच्या ओळखीतून ते दोघे जवळ आले. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. एकमेकांशिवाय जगाचा विचारच नाही असे मजबूत प्रेम असताना प्रियकराने अचानक टांग दिली. त्याने प्रेम एकीशी आणि साखरपुडा दुसरीशी केला देखील. त्यामुळे नवी मुंबईतील प्रेयसी हळहळली, संतापली. तिने आज तडक पेण गाठून तरुणाच्या प्रेमाचा पर्दाफाश केला. एका समाजाच्या हॉल समोर असलेल्या मुलाच्या बिल्डिंग समोर तरुणाने फसव्या प्रियकराबद्दल बॅनर फडकवला. फसव्या प्रियकराबद्दल बॅनर फडकवून तरुणाने अक्षरशः हंगामा केला. ही बाब मुलाच्या मामाला समजताच त्याने बॅनर घेऊन बसलेल्या तरुणीकडील बॅनर हिसकावून घेऊन फाडून टाकला. त्यानंतर मुलाच्या वडिलांना घेऊन पेण पोलीस ठाणे गाठले. पोलिसात तोंडी तक्रार देताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन तरुणीला ताब्यात घेतले. तिला गाडीतून पेण पोलीस ठाण्यात आणले. प्रेमाचे प्रकरण असल्याने पोलीस तरी काय कारवाई करणार. याआधी या प्रकरणाबाबत नवी मुंबई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असल्याचे कारण पोलिसांनी पुढे करून तरुणीला घरी जाण्यास सांगितले. हताश झालेली तरुणी माघारी फिरली. पोलीस ठाण्यातून निघता निघता तिने माझ्या आयुष्याचे काय असा जो हंबरडा फोडला त्याने उपस्थित पोलीसही हेलावून गेले. मात्र प्रेमाच्या मामल्यात पोलीस काय करणार. प्रेमाचा मामला आणि हळूहळू बोंबला असेच बोलावे लागेल. वादळवारा न्यूज ब्युरो पेण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.